त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ही एक मे सन एकोणीशे नव्याण्णव रोजी झालेली आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची ही एक मे सन एकोणीशे नव्याण्णव रोजी झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य सोल प्रश्न क्रमांक दुसरा पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणास महटले जाते पंजाबचा सिंह असे खालीलपैकी कोणास महटले जाते त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन लाला लजपत राय या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तिसरा रजत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीची क्रांती आहे रजत क्रांती ही क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीची क्रांती आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन अंडी उत्पादन या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक चौथा विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विजयस्तंभ चित्तौडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे गीतांजली हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे राजाणी औषध क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सव्वा डॉक्टर सेन यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार हा मिळाला होता डॉक्टर सेन यांना अर्थशास्त्र या विषयामध्ये नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता राजिकाणी औषध क्रमांक चार सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सातवा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पाच नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा इंट्रोडक्शन टू ड्रीम लँड या नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे इंट्रोडक्शन टू ड्रीम लँड या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन भगतसिंग या ठिकाणी योग ज्ञानसेर होईल प्रश्न क्रमांक दहावा तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुंगारेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन पालघर जिल्हा या ठिकाणी योग ग्यानसेर होईल प्रश्न क्रमांक अकरावा मध्यवर्ती संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मध्यवर्ती संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राज ठिकाणी औषध क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बारा बा केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशवसूत हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे राज ठिकाणी औषध क्रमांक तीन कृष्णाजी केशव दामले या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक तेरावा जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार सात एप्रिल सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी यू गॅन्सरोईल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे एम पी एस सीची तयारी तुम्ही आता फिजिक्सवाला यांच्यासोबत करू शकणार आहात एम पी एस सीवाला वाला या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीची तयारी करू शकणार आहात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसचे औचित्य साधून आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच घेऊन येत आहेत बॅचचं नाव असेल एम पी एच ची राज्यसेवा प्री दोन हजार तेवीस अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल सर्वांनी या बॅच मध्ये जॉईन करायचं आहे हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बॅच असेल या बॅचची सुरुवात सत्तावीस जानेवारीपासून असेल सर्वांनी या बॅच मध्ये जॉईन करायचं आहे महाराष्ट्रामध्ये टॉप एज्युकेटर्स तुम्हाला यामध्ये शिकवणार आहेत सर्वात महत्वाची म्हणजे ही संपूर्ण बॅच एक मोफत बॅच आहे तरी सर्वांनी या बॅचचा लाभ घ्यायचा आहे सर्वांनी या बॅच मध्ये जॉईन करायचा आहे आणि एम पी एस वाला या आपल्या महत्त्वपूर्ण चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न क्रमांक चौदावा डाफेरिया या नावाचा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होतो डाफेरिया हा रोग शरीराला खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन गळा या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन प्रीतीसंगम या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक सतरावा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आढळते रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये प्रामुख्याने आढळते त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन उत्तर अमेरिका खंड या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक अठरावा पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं शहर आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक गंगा नदी या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक एकोणीस कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य क्रमांक एकवीस झेलम नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे झेलम या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन श्रीनगर शहर या ठिकाणी योग बावीस भारतामध्ये सर्वाधिक वन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस बुलंद दरवाजा फतेहपूर सिक्री खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बुलंद दरवाजा फतेहपूर सिक्री खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तेवीस नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचे एक महत्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे नवे मंगरूळ हे पश्चिम किनाऱ्यावरचे एक महत्वपूर्ण बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य होईल क्रमांक पंचवीस माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना आहे माउंट बॅटन ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची योजना ठिकाणी औषध क्रमांक तीन सन एकोणीशे सत्तेचाळीस या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सव्वीस भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन अठराशे एकसष्ट या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्तावीस बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेले बॉर्डर सेक्युरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफ या दलाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन एक डिसेंबर सन एकोणीसशे पासष्ट या ठिकाणी योग्य होईल क्रमांक अठ्ठावीस शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे शिक्षण हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन समवर्ती सूची या ठिकाणी योग सर होईल कृष्ण क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस आशियाई विकास बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आशियाई विकास या बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन मणिला फिलिपाइन्स या ठिकाणी योग्यांचे होईल प्रश्न क्रमांक तीस गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे गुरुदेव हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक एकतीस चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या खालीलपैकी किती आहे चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या खालीलपैकी किती आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेहतीस भारतीय सेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतीय सेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तर पंधरा जानेवारी या यो ठिकाणी योग प्रश्न क्रमांक चौथा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सात एप्रिल या ठिकाणी योग सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी अंश क्रमांक एक सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन होईल प्रश्न क्रमांक सवा चार नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणास आहे चार नगरातले माझे विश्व हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणास आहे राठिकाणी ठिकाणी क्रमांक दोन जयंत नारळीकर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राठिकाणी ठिकाणी क्रमांक चार तेवीस मार्च या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक आठवा उचल्या हे आत्मव्रत्त खालीलपैकी कोणास आहे उचल्या हे आत्मव्रत्त खालीलपैकी कोणास आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक नव्वा पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पी टी उषा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक दहावा चून रासायनिक नाव खालीलपैकी कोणता आहे चूनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कॅल्शियम कार्बोनेट या ठिकाणी योग गॅन होईल प्रश्न क्रमांक दहा भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात भारतामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रकाशित होतात राठीगाणी ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग गॅन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे विजयवाडा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक चौदावा अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक टपाल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नऊ ऑक्टोबर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता स्थानिक स्वराज्य संस्था यांचा कायदा खालीलपैकी कोणी केलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिपन या ठिकाणी योग्य होईल राठिकाणी सतरावा आहे सन एकोणीसशे एकोणीस मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी योग्य सर होईल प्रशांत महासागर व महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पनामा कालवा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी व कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता सन एकोणीसशे चे लाहोर अधिवेशन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खान पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खान पन्ना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पन्ना मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य सर होईल क्रमांक बावीस राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान ओयोमर्यादा खालीलपैकी किती वर्षांची असते राज्यपाल या पदासाठी किमान आवश्यक ओयोमर्यादा खालीलपैकी किती असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कमीत कमी पस्तीस वर्ष व या ठिकाणी योग्य होईल क्रमांक चोवीस भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झालेले भारतीय लोकशाहीचे विकेंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या दोन घटनादुरुस्तीमुळे झालेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा महत्वपूर्ण कोणी लिहिलेला ले ग्रंथ आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये फणसाचे सर्वात जास्त उत्पादन होते भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त फणसाचे उत्पादन होते या ठिकाणी क्रमांक तीन त्रिपुरा राज्य ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जांभे मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते जांबी ही मृदा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य सर होईल